शिवसेना ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या युतीची घोषणा होणार आहे. वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीमध्ये युतीची घोषणा होणार आहे. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः संबोधित करतील. तर ठाकरे गट आणि समाजवादी पक्षाच्या युती संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांचं नेमकं काय मत आहे आपण पाहूया. नाही बघा, कोणी कोणाबरोबर जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, त्याच्यावर काय आम्ही बोलणं योग्य नाही. स्वतःचे सहकारी त्यांनी जर सांभाळले असते तर इतर पक्षांना बरोबर घेण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. एकत्र युती महाराष्ट्रावर अनेक वर्ष राज्य करू शकली असती. अशा तऱ्हेने ज्याला पॉलिटिकल ॲडजस्टमेंट केल्या जातात त्याला ती राज्य फारशी टिकत नाहीत आणि जनतेची सेवाही करू शकत नाही. ही वस्तुस्थिती महाराष्ट्राने बघितलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राला स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे आणि ते गव्हर्नमेंट केवळ युतीच देऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.